काम केलं याचा निकष केव्हा लागतो, जेव्हा आपण मागच्याच कंपॅरिझन करतो. आणि म्हणून मला सांगताना आनंद होईल, मी त्याच बाबतीत बोले. सभेमध्ये संबंध शेतकरी महाराष्ट्रातले हवालदे झालेले अतिशय विस्ताराने विरोधी पक्ष नेत्यांनी आणि दादासाहेबांनी आणि बाकीच्या सन्मान्य साहेबांनी इथे बोललेले. पण विदर्भातला शेतकरी सभेमध्ये गेल्या, म्हणजे मी स्वतः शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून मला शेतीचं, मी माझ्या 10वी 12वीपर्यंत शेतीवरती 3-3 महिने राहिलेले. आज अशी परिस्थिती आहे की चांगला पावसाळा होता, पेरणी चांगली साधलेली होती, नक्षत्र चांगलं होतं, चांगलं पीक आलं होतं. खरीपाचं पीक जे मूग असतं, सोयाबीन असतं, हरभर आपला ज्वारी असते, बाजरा असते, सभापती महोदय अगदी तोंडाशी आलेला घास. म्हणजे खेड्याकडे तर अशी परिस्थिती असते की शेतकरी जेव्हा बोंड पाहतो ना कापसाची, 15 बोंड लागलेली असती तर तो समोरच्याकडनं किती पैसे कर्ज घ्यायचं हे त्याच्यावरून ठरवत असतं. आणि म्हणून इतकं हाताशी तोंडाशी आलेलं पीक जेव्हा जाताना बघतो सभापती महोदय, तेव्हा त्या शेतकऱ्यांच्या मध्ये जेव्हा कणसामध्ये दाण्याला अंकुर फुटले होते सभापती महोदय, सन्माननीय त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री अकोल्याच्या दौऱ्यावर होते, त्याच दिवशी आताचे मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. सभापती महोदय, सोयाबीनच्या शेतामध्ये गेल्यानंतर इतकी दुर्गंधी होती कारण ते सोयाबीन ओलं झालेलं होतं. आणि त्या शेतातून तयार करणारे शेतकरी कसे तयार करत असतील, कारण तिथे बसायची सुद्धा इतकी दुर्गंधी होती की बसता सुद्धा येत नव्हतं. साहेब, त्या शेतकऱ्यांचा जेव्हा चेहरे डोळ्यासमोर बघतो तेव्हा रात्री झोपताना त्याचे चेहरे सुद्धा डोळ्यासमोर येतात, इतकी खराब परिस्थिती. कारण कोणाचा सुद्धा हातातोंडाचा घास हिसकला जावा. आता त्यांना जर मदत मिळाली नाही सभापती महोदय, आणि वेळेवर मदत मिळणं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आता सुद्धा रबीच्या पिकाचं नक्षत्र 15 डिसेंबर पर्यंत होतं. सभापती महोदय, जमिनीत ओल आहे, वॉटर टेबल मध्ये पाणी आहे सभापती महोदय, पण आता खरीपाच्या पिकांमधून एकही पैसा. 7 वाजले, भाषण संपवायचं असेल तर 5 मिनिट वेळ वाढवतो. आमले थांबतो सभापती महोदय, पण 10-15 मिनिटात होईल ना एक, म्हणजे आपण 7 म्हणजे 7 असं काही ऑनलाईन ठेवूया आपण. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सभागृहाची विशेष बैठक भरेल. या विशेष बैठकीत सकाळी 10 ते 12:45 या वेळेत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 1 वाजता पुन्हा भरेल.